नेताजींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग ग्रेट एस्केप, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पाहूयात त्यांचा एक खास रिपोर्ट. भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात नेताजींना इंग्रजांनी जुलै 1940 रोजी कोलकाता जेलमध्ये बंदिस्त केलेलं. त्यांना 26 जानेवारी 1941 रोजी ब्रिटिश कोर्टासमोर हजर व्हायचं होतं. त्या दरम्यान इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी नेताजी जर्मनीच्या मदतीची अपेक्षा करत होते. पण त्यांच्या लक्षात आले की कोलकाताच्या जेलमध्ये राहून हे शक्य नाही. त्यावर तोडगा म्हणून नेताजींनी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलं. त्यांची प्रकृती ढासळू लागली, त्यामुळे नाईलाजाने ब्रिटिश सरकारला त्यांना सोडून द्यावं लागलं. 5 डिसेंबर 1940 पासून नेताजींना त्यांच्याच घरी नजर कैदेत ठेवण्यात आलं आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी बंगाल CID कडे देण्यात आली. इंग्रजांचे गुप्तहेरही नेताजींवर करडी नजर ठेवून होते. नजर कैदेत असणाऱ्या नेताजींनी मोठ्या शिताफीने आपला फॉरवर्ड ब्लॉक पार्टी लीडर मिया अकबर शाह यांना तार केली. मिया अकबर शाह तेव्हा नॉर्थ वेस्ट फ्रंटायर पार्टीमध्ये होते, जी आज पाकिस्तानात आहे. नेताजींच्या बोलवण्यावरून ते पेशावरहून कोलकात्याला आले आणि नेताजींना भेटून कोलकात्यावरून काबूलला जाण्याचा प्लॅन बनवला. यासाठी नेताजींनी आपला भाचा शिशिर याची मदत घेतली आणि मोटारीने दनभातपर्यंत जाण्याचं ठरवलं. त्यावेळी शिशिर हे केवळ 20 वर्षाचे होते आणि कोलकात्याच्या बाहेर गाडी चालवण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता. त्यानंतर त्यांनी काळ्या रंगाचा शेरवानी परिधान करून मुसलमान एजंटचं सोंग घेतलं आणि आपलं नाव झियाउद्दीन ठेवलं. कोलकात्यापासून काबूलपर्यंत पोहोचायच्या या प्लॅनलाच ग्रेट एस्केप म्हटलं जातं आणि हीच ती ग्रेट एस्केपसाठी वापरलेली मोटार.